सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्या मोलाच्या गोष्टी म्हणजे फोटोग्राफी म्हणा किंवा चित्रकला या माध्यमातून तर ते महत्त्वाचं आहेच, पण सर्वच दृष्टीने विचार केला तर त्यांचे शब्द इतके महत्त्वाचे आहेत की हा निसर्ग आपल्याला भरभरून द्यायला तयार असतो, फक्त आहे आपल्या हातात असतं, आपली झोळी किती मोठी आहे हा विचार आपल्याला करावा लागतो, हे इतकं मौल्यवान सरांनी सांगितलं. मला शांताबाई शेळकेंचे शब्द आठवले, सोन उन्हाच्या चार पाकळ्या उतरून दारी आल्या, लखलखणारे क्षितिजच अवघे मला देऊनी गेल्या, दिवस अवस काळोख चांदणे जुळते एका वेळी, सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी मेळी, सारे सामावून मज मध्ये साऱ्यातून मी उरते, असेच काही वेचत वेचत झोळी माझी भरते, असेच काही वेचत वेचत झोळी माझी भरते. अशा समृद्ध मान्यवरांना ऐकणं आणि त्यांच्याकडून हे असं मोलाचं मार्गदर्शन मिळणं खरंच आपल्या सर्वांची झोळी खूप समृद्ध होते, आणि ही अशीच झोळी समृद्ध करत करत मी कार्यक्रमाचा जो अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आपण सगळेजण शवाताईंशी संवाद साधण्याकरता उत्सुक आहोत. त्यांच्याबद्दल खरं तर काय बोलावं, गोड बोलणे गोड हासणे त्याहून गोड स्वभाव, रूप देखणे जणू मनोहर नक्षत्रांचे गाव, या सर्वाहून आगळाच हो प्रतिभा तेज सुगंध, क्षमाताईंना भेटून होतो रसिकांना आनंद, क्षमाताई भेटून होतो रसिकांना आनंद. खूप आम्ही सगळेजणं आनंदी आहोत आज तुम्हाला भेटून ताई. आणि आता संवादाला सुरुवात करायची तर सर्वप्रथम बालपणापासूनच सुरुवात करते. क्षमा निनावे म्हणजे पूर्वाश्रमीच्या सीमा विनायक जोशी बालमोहन शाळेच्या विद्यार्थिनी, तर तुमच्या या अभिनयाचा जो प्रवास होता त्याची बीजं कुठे बालपणामध्ये सापडतात का, किंवा तुमच्या बालपणाबद्दल एकंदरीतच जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. तुझा प्रश्न आहे शाळेत माझ्या अभिनयाची बीजं रोवली होती का, तर नाही. आम्ही जेव्हा बालमोहनला होतो तेव्हा बालमोहनमध्ये नाट्य चळवळ अजिबात नव्हती. आम्ही जेव्हा 10वीला गेलो तेव्हा विद्यार्थी पटवर्धन बालमोहन शाळेत आल्या आणि मग बालमोहन शाळेमध्ये नाट्य चळवळ सुरू झाली. त्यामुळे शाळेत असताना अभिनय हा विषय माझ्या कुठल्याच चौकटीत नव्हता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर गेले, पण वक्तृत्व बाकी कथाकथन ह्या सगळ्या गोष्टी शाळेत असतापासून करत होते. आणि मग म्हणजे कॉलेजमध्ये असताना महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला असं केव्हा वाटलं की आपण अभिनय करावा किंवा नाटकामध्ये भाग घ्यावा वगैरे असं? रुईया महाविद्यालय रुईयाला. तसं खरं म्हणशील तर माझे वडील विनायक जोशी अभिनेते होते, त्यामुळे त्यांची नाटकं बघत बघतच मी मोठी झाले. तो अभिनयाचा एक मनामध्ये आम्ही किडा म्हणतो, तो अभिनयाचा किडा लहानपणापासून कुठेतरी माझ्या डोक्यात असणारच. फक्त मला ते स्टेज कॉलेजमध्ये जाईपर्यंत कुठे मिळालं नाही. आणि रुईयालासुद्धा मी जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा त्यांचा एक ऑलरेडी प्रत्येकाचा एक ग्रुप तयार असतो झालेला, तसा रुईयाचा पण एक नाट्य चळवळीचा एक ग्रुप होता. आणि नेहमी पहिली बक्षिसं वगैरे मिळाली असली की तुमचा एक तो ग्रुप तुम्ही सोडून फोडू देऊ देत नाही, त्यामुळे मी त्या वाट्याला गेलेच नाही. म्हटलं की एकतर आपण कधी काम केलं नाही त्याच्यातनं, ह्यांचा हा ऑलरेडी फॉर्म झालेला ग्रुप आहे, आपली काय तिथे डाळ शिजणारच नाही, तर म्हणून मी त्या वाट्याला गेलेच नाही. 11वीत असताना 11वी 12वी दोन्ही वर्ष मी म्हटलं जाऊ देत आपल्याला काही इथे स्वाती चिटणीस वगैरे तेव्हा रुईयाला होत्या, तेव्हा त्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायच्या, मग मी काही गेले नाही. FYला असताना पहिल्यांदा नोटीस लागली की कॉम्पिटिशन आहे INT उन्मेषची, तर कोणाला इच्छा असेल तर त्यांनी यावं, तर म्हणून मी पहिल्यांदा तिथे आयुष्यात FYला असताना पहिल्यांदा गेले. तिथे ऑडिशन झाली, 36 मुली होत्या आणि अख्ख्या नाटकात एकाच मुलीचं पात्र होतं, तर पण माझ्या सुदैवानी माझं सिलेक्शन झालं आणि तिथून माझी अभिनयाची सुरुवात झाली. अरे वा. आणि मग त्यानंतर तुम्हाला त्या एकांकिकेकरता उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकसुद्धा मिळालं होतं.
आणि मग तिथून मग तुम त्यानंतर हे महाविद्यालयीन जीवन झालं, मग त्यानंतर व्यावसायिक एक व्यवसाय म्हणून याचा विचार करावा किंवा व्यावसायिकदृष्ट्या या क्षेत्राकडे वळावं असं कधी वाटलं तुम्हाला? नाही, खरं म्हणजे व्यवसाय म्हणून ह्या क्षेत्राकडे वळावं किंवा बघावं असं मला केव्हा त्या त्या क्षणी तरी कधीच वाटलं नव्हतं. कारण मी वकील आहे आणि वकिली करणं हा माझा आयुष्याचं ध्येय होतं. तर लग्न झालं माझं तेव्हा सासरे पण मला सारखं, वसंत निनावे जे प्रसिद्ध कवी आहेत ते माझे सासरे, तर ते मला म्हणायचे की अगं तुला अभिनयात गती आहे, तुला त्याची आवड आहे, तर तू NSDला जा. तर मी म्हटलं नाही, मला वकीलच व्हायचं आहे, मला अभिनयात नाही जायचं आहे. वकील होऊनही मी अभिनय करू शकते, पण मी फक्त अभिनय केला तर वकील कधीच होणार नाही. आणि मला वकील व्हायचंच आहे, हायकोर्टला प्रॅक्टिस करायचीच आहे. आणि हट्टाने मी वकील झाले आणि हायकोर्टला प्रॅक्टिस सुरू केली. अच्छा, आणि मग देवबाप्पा सुखी ठेव या नाटकापासून तुमचं रंगभूमीवर आगमन झालं. आणि त्याआधी तुम्ही विनय आपटेंची एक टेलिफिल्मसुद्धा केली होती. मग म्हणजे हे सगळे योग त्यासोबत कसे जुळून आले? म्हणजे अधेमध्ये आता सगळ्या नाट्यस्पर्धांमध्ये मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची बक्षिसं मिळत गेली, त्यामुळे अधेमध्ये विचारणा होतच होती ह्या ह्याच्यात काम करशील का, त्याच्यात काम करशील का. तसं अंधारवाडा म्हणून एक टी व्ही प्ले असायचे तेव्हा, तेव्हा काय बाकीची चॅनल्स नव्हती, दूरदर्शनवर टी व्ही प्ले असायचा. विनय आपटेंनी तो बसवला होता. मी, रीमा लागू, मोहनदास सुकटणकर आणि सतीश पुळेकर असे चौघजण आम्ही होतो त्याच्यामध्ये. आणि विनय आपटे स्पर्धेचे आमच्या परीक्षक होते, त्यामुळे त्यांनी मला पाहिलं होतं आणि म्हणून रीमाच्या धाकट्या बहिणीच्या रोलसाठी त्यांनी मला विचारलं. पण विनय आपट्यांची ख्याती, ते खूप तापट आणि शिव्या देतात अशी असल्या कारणाने मी त्यांना म्हटलं नाही बाबा मला नाही जमणार. तर ते म्हणले का नाही जमणार? तर म्हटलं नाही, मी असं ऐकू नये की तुम्ही खूप शिव्या देता आणि खूप ओरडता. म्हटलं तुम्ही ओरडल्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही येणार, पण तुम्ही मला शिव्या दिल्यात तर मला नाही म्हणजे सहन होणार. म्हटलं मी, कारण माझ्या घरी मी कोणाच्याच तोंडून शिव्या ऐकल्या नाहीत असता काय. तर म्हटलं त्यापेक्षा जाऊ देत, मला नाहीच जमणं. तर मला म्हणाले माझं प्रॉमिस, मी ना तुझ्यावर ओरडणार ना तुला शिवी देणार, तर तू काम कर. आणि पहिल्याच प्रसंगाच्या वेळेला, टेकच्या वेळेला त्यांनी फुल्या 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 अशी एक शिवी दिली. तर मी एकदा मी झाले तुला नाही तुला नाही, मी अमक्या तमक्याला म्हणतोय असं करून त्यांनी माझ्याकडनं ते काम करून घेतलं. आणि तो टी व्ही प्ले खूप गाजला. त्यानंतरही मला खूप व्यावसायिक नाटकांच्याही विचारणा झाल्या, पण पहिल्यापासून आमच्या घरात शिक्षण क्षेत्राला जास्ती महत्त्व होतं, आजही आहे. माझी आई एका शाळेची प्रिन्सिपॉल होती, माझे वडील शिक्षण क्षेत्रात शिक्षण अधिकारी होते, माझी मोठी बहीण डॉक्टर आहे, माझा नवरा PhD आर्किटेक्चरमधला PhD आहे, माझी मुलगी सायकोलॉजिस्ट त्याच्यामधली PhD आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्र सोडून आमच्या घरात विचार करणं मला तेव्हा जमण्यातलंच नव्हतं. एक छंद म्हणून ह्या गोष्टीकडे बघावं एवढाच माझा त्यातला हेतू होता. आणि त्यामुळे मी माझं पहिलं शिक्षण पूर्ण केलं, माझं लॉ पूर्ण केलं आणि मग साईड बाय साईड अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला आपल्याला एक थोडंसं वाटतं ना की लॉ करतोय ठीक आहे, पण एक स्टेजवर कुठेतरी गालाला रंग लागणं, हां तो लागला की ते छान वाटायचं. त्याच्यानंतर तुमची केशव मनोहर लेले अचानक ही नाटकं गाजलीच. आणि तुमचा मालिका विश्वामध्ये कसा प्रवेश झाला? मला वाटतं हिंदी मालिकांमधून कॅम्पस ही तुमची पहिली मालिका, तर त्या प्रवासाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. त्यासाठी त्याची पार्श्वभूमी आधी सांगायला लागेल की माझी जी काही लाईफटाईम ॲम्बिशन होती वकील होण्याची, तर आपण शिकताना जे शिकतो आणि प्रॅक्टिकल असतं त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर असतं. जाहीरपणे बोलावं की नाही मला माहिती नाही, पण प्रॅक्टिस करताना ज्या काही गोष्टी होत्या ज्या मला खटकणाऱ्या होत्या, ज्या मला पटणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे माझं मन थोडं खट्टू व्हायला लागलं. म्हणजे एकदा एक ब्रीफ माझ्याकडे आलं, मी रात्रीभर जागून त्याचा अभ्यास केला, केस लॉस काढल्या, हे ते सगळं झालं. दुसऱ्या दिवशी मी कोर्टात गेले, माझा अशील मला म्हणाला मॅडम ते समोरचे 35 देतात आपण 40 देऊया का? तर मी खूपच म्हणजे भोळी होते,
मला म्हणजे कल्पनाच नव्हती की असं काही असू शकतं. तर म्हटलं काय 35 आणि काय 40, तर म्हणे म्हणजे निकाल आपल्या बाजूनी लागायला. तर मी एकदम हादरून गेले की म्हणजे असं पण असतं, म्हणजे ह्यासाठी मी आटापिटा गेला होता, मला ह्यासाठी नाही होतं वकील व्हायचं. तर मग मी म्हटलं बाबा नाही मला काही ह्यातलं काही जमणार नाही, हे तुमचं ब्रीफ तुम्ही घ्या आणि दुसरा कुठलाही वकील बघा, मला तुम्ही दिलेले पैसेसुद्धा मी तुम्हाला परत करते, मला नको. मग नंतर माझ्या मनामध्ये ते असं सतत घोळत राहिलं की ह्यासाठी नाही, मला हे मला नाही जमणार आहे, अंडर द टेबल प्रॅक्टिस मी नाही करणार, माझ्या तत्वात ते नाही बसणार. म्हणून मग मी टेबल प्रॅक्टिस सुरू केली, ॲग्रीमेंट्स, डीड्स, जिथे कोणाला पैसे देणं घेणं हा काही संबंध येत नाही, तुम्हाला एक ॲग्रीमेंट करून हवं आहे ते मी करून दिलं, मोकळे झाले. पण ते खूपच म्हणजे असं ड्राय गोष्ट असते, म्हणजे त्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग काय नाही. मला काय इंटरेस्ट होता, एकच लॉ दोन वकील कसा इंटरप्रिट करतात त्याच्यामध्ये मजा होती. हे काय म्हणजे यांचं नाव काढायचं आणि माझं नाव घालायचं, माझं नाव काढायचं ह्यांचं नाव घालायचं, बाकी सगळा मसुदा तोच. त्याच्यामध्ये डोक्याला तुमच्या काहीच खाद्य नव्हतं. असं करताना हळूहळू माझा त्यातला इंटरेस्ट कमी झाला आणि मग माझा किडा जो होता तो जास्ती वळवळायला लागला आणि त्यातूनच मग मला विचारणा झाली कॅम्पस सिरियलसाठी आणि मी होकार दिला आणि पहिली माझी व्यावसायिक मालिका हिंदी तिथून सुरू झाली. आणि मग त्यानंतर मग मराठी मालिका विश्वामध्ये तुम्ही अनेक सांजभूल वगैरे अनेक मालिका केल्यात, पण मला मराठीतला पहिला डेली सोप हा जो दामिनी होता आणि मला वाटतं मराठी मालिका विश्वामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला जास्त लोकप्रियता मिळाली, तर त्या अनुभवाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. मी पहिल्यांदा फक्त हिंदीत सिरियल करत होते, पण आपण आपल्या भाषेमध्ये जितके आपण मोकळे असतो किंवा आपल्याला एक जो एक कॉन्फिडन्स असतो तो दुसऱ्या भाषेत करताना आपली भाषा जी आपण आपल्या भाषेमध्ये भाषेच्या आवाजातला चढ उतार करणं किंवा एखादी भावना आपल्या भाषेमध्ये आपण जितक्या तीव्रतेने समोरच्यापर्यंत पोचवू शकतो तितकी ती परक्या भाषेमध्ये पोचवू शकत नसतो असं मला वाटलं. आणि म्हणून मला असं वाटलं की मला माझ्या भाषेतही काम करायला पाहिजे आणि ती संधी मला दामिनीनी मिळाली आणि मग मला ते आवडलंच. म्हणजे मला मुळातच अभिनय करायला आवडतच होतं आणि समोरून संधी आली तर ती सोडणाऱ्यातली मी नाहीच. आणि मग त्यानंतर तुमच्या अनेक आभाळ माया वगैरे अनेक मालिका गाजल्या आणि मला म्हणजे एक बोलावेला आवडेल की अत्यंत म्हणजे एक वेगवेगळे अभिनयाचे जे एक नाविन्य वगैरे क्षमाताईंच्या अनुभव क्षमाताईंच्या अभिनयातून आपल्याला इतकं अनुभवायला मिळतं आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत, कक्का गिकूसारखी विनोदी मालिकासुद्धा तुम्ही केलीत, म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर दिलीप प्रभावळकर त्याच्यामध्ये होते, किंवा कोपरखळीमध्ये सुद्धा तुम्ही होतात, क्राईम पेट्रोलमध्ये तुम्ही नकारात्मक छटा असलेल्या सुद्धा भूमिका केलेल्या आहेत. तर मला हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, कला कुठलीही असो प्रत्येक कलेला एक रियाजाची गरज असते, तर तुम्ही तसा काही एक कलाकार म्हणून वेगळा रियाज असा केलात का? जसं मगाशी सर म्हणाले, काही गोष्टी तुम्हाला शिकवून नाही येत, त्या उपजत असाव्या लागतात. तर त्यातल्या सुदैवाने माझा भाषा ही घरापासूनच चांगली असल्याकारणाने, भाषेचे चांगले संस्कार झाल्याकारणाने, माझी वाणी शुद्ध स्वच्छ असल्याकारणाने तो एक भाग माझ्यासाठी खूप प्लस पॉईंट होता मला, की बाकीच्यांना जे भाषेवरती काम करायला लागतं ते मला कधी करावं लागलं नाही. आणि देवाच्या कृपेनी दिलेला जो काही आपला स्क्रिप्टचा हे असेल एकदम असलं तर माझ्या लक्षात राहतं, त्याच्यामुळे पाठांतर करणं हाही मला भाग कधी करावा लागला नाही. जोपर्यंत तुमची शब्दावर हुकूमत नसते तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमच्या डोळ्यातनं, तुमच्या हावभावातनं, तुमच्या आवाजातनं ते बाहेर पडत नाही. तुम्ही शब्दाला अडखळलात की तुमचं सगळंच तिकडे अडखळ. अगदी खरं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचे अनेक चित्रपट, मणिमंगळसूत्र, संस्कार, प्रतिबिंब असे तुमचे अनेक चित्रपट गाजले, त्याच्या काही आठवणी असतील त्या प्रवासाबद्दल? ॲक्च्युली चित्रपटाची विचारणा मला खूप व्हायची, पण माझ्या काही गोष्टी पहिल्यापासून अशा फिक्स असतात, माझ्या प्रायोरिटीज मी पहिल्यापासून जॉट डाऊन केलेल्या होत्या.
चित्रपटासाठी तेव्हा कोल्हापूरलाच खास करून शूटिंग्स व्हायची मराठी चित्रपटांची. माझं लग्न झालं आहे, मला एक मुलगी आहे, माझा एक संसार आहे. ते कुठेही त्याच्या माझ्या चौकटीला धक्का लागेल असं मला काही करायचं नव्हतं. तर माझी मुलगी जोपर्यंत मोठी होणार नाही, स्वतःचा स्वतःला तिला काही करता येणार नाही, तो पण आउटडोअरला जाणं मला माझ्या स्वतःसाठी मला प्रशस्त वाटलं नाही, त्यामुळे मी ते कधी केलं नाही. पण जेव्हा जशी माझी मुलगी मोठी झाली त्यानंतर मी नाटकात काम केलं की दौरा असला तर मला नाटकाला जाता येईल. पण माझ्या प्रायोरिटीज पहिल्यापासून माझी फॅमिली ही माझी प्रायोरिटी होती आणि आहे. क्या बात है. आणि अत्यंत कलासक्त कुटुंबातल्या ताई आहेत. मगाशी त्यांनी उल्लेख केला प्रसिद्ध लेखक वसंत निनावे यांच्या त्या स्नुषा आहेत. आपण रोहिणी निनावे हे नाव आपण सगळ्यांनीच म्हणजे मालिका विश्वामध्ये लेखनाच्या क्षेत्रात अत्यंत गाजणारं असं त्या रोहिणी निनावे यांच्या ताई भाऊज आहे, म्हणजे रोहिणी निनावे त्यांच्या नणंद आहेत. तर असं हे कलासक्त कुटुंब तुम्हाला लाभलं तर मला हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की एक कुटुंबाचं सहकार्य, त्यांचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. तर कुटुंबियांचं प्रोत्साहन तुम्हाला कसं मिळतं? कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमच्या कुटुंबाचा जर तुम्हाला पाठिंबा नसला तर तुम्ही काही नाही करू शकत हे अगदी निर्विवादपणे मी सांगते. की माझं कुटुंब, माझे आई वडील, माझी बहीण, माझ्या नंडा, माझा नवरा, माझी मुलगी, हे जर माझ्या पाठीशी नसते किंवा खरं सांगायचं तर तसं म्हणजे मी थोडी काय म्हणतात त्याला स्वतःहून कोणाकडे काम मागायला जाणारातली नाही. पण माझा नवरा मला सतत असा हे टोचायचा, अगं जा का बसलीस घरामध्ये, का नाही करत आहेस, कर. तर मी म्हटलं नाही मला काही ते जमणार नाही, कोणाकडे जाऊन भेटणं, काम मागणं हा काही माझा हे नाही. तर तेव्हा तो मला म्हणला अगं अमिताभ बच्चनसारखा अमिताभ बच्चनसुद्धा जेव्हा त्याच्याकडे काम नव्हतं तेव्हा जर जाऊन काम मागू शकतो तर आपली काय हे आहे. जर तुला काम करायची इच्छा आहे आणि आता इतक्या वर्षानंतर, आता मी 8 वर्षाच्या ब्रेकनी परत काम करते आहे, जर तुला काम करायचं आहे तर तुला स्वतःहून लोकांना अप्रोच करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. पण बाय डिफॉल्ट देवानी माझ्यामध्ये तो फॉल्टी पीस आहे मी या बाबतीत, माझा पी आर एकदम मायनसमध्ये असतो. पण ठीक आहे, म्हणजे जेवढं मला आजपर्यंत मिळालं माझ्या टर्म्स आणि कंडिशन्सवर मिळालं आणि माझ्या आईवडिलांना, माझ्या कुटुंबियांना कदाचित अभिमान नाही वाटला तरी चालेल, पण मी जे केलं त्याची लाज वाटणार नाही ह्याची खात्री जी मला आहे आणि त्याच्यात मी समाधानी आहे. क्या बात आहे. आणि निश्चितच ताईंनी त्यांचा अभिमान वाटेल अशा सगळ्या भूमिका केलेल्या आहेत, अशी सगळी कामं केलेली आहेत. आणि या सृष्टीमध्ये वावरत असताना तुमचा अनेक नामवंत आणि ज्येष्ठ कलाकारांशी सुद्धा संपर्क आला, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला दिलीप प्रभावळकर असतील, विनय आपटे किंवा रमेश भाटकर. तर या नामवंत कलाकारांसोबतच्या काही आठवणी असतील तर त्या सुद्धा ऐकायला आवडतील. रमेश भाटकरांबरोबर मी खूप काम केलं सांजभूलमध्ये, ते माझ्या नवऱ्याचंच काम करत होते आणि पुढच्याही 2-3 सिरियलमध्ये आम्ही एकत्र काम केलं. एवढा मोठा माणूस पण कधीही रिहर्सल केल्याशिवाय टेक द्यायला यायचे नाहीत ते. एक पाठी एकदा वाचलं की म्हणजे सुदैवाने माझ्याही ते पथ्यावर पडायचं, कारण मलाही एकदा वाचलं की लक्षात राहतं. पण तरीसुद्धा रिहर्सल केली, एकमेकात बोलल्याशिवाय आम्ही कधी टेक दिला नाही. आजकाल बदललं आहे, पण म्हणजे नवीन पिढी जी आहे त्यांना स्क्रिप्ट दिलं टेक, मग तुमच्या शब्द काय आहेत, त्या त्या शब्दाच्या मागच्या भावना काय आहेत, त्याचा मूड काय आहे हे समजून घेण्याची त्यांची तयारी नाही आहे, तेवढं थांबायचीच तयारी नाही आहे. सगळ्यांना पटपट पटपट सगळं पाहिजे. तर पूर्वीच्या काळीत असं नव्हतं. जसं विनय पण खूप एकदम पर्टिक्युलर होता, म्हणजे एखादा आपण शब्दांवरती जोर दिला तर शब्दाचा अर्थ बदलतो ना. मी तुला सांगितलं आणि मी तुला सांगितलं या दोन शब्दांमधलं अंतर वेगळं आहे ना. तर आजकाल काय झालं आहे, एकतर मराठी भाषेतलं शिक्षण कमी झालं आहे, इंग्रजी माध्यमातनं शिकून येतात, त्यामुळे शब्दांचे अर्थ माहिती नसतात साध्या साध्या शब्दांचे. आता कालचीच गोष्ट, मी शूटिंग करत होते तेव्हा आमच्या एका एडीनी मला विचारलं ताई कफल्लक म्हणजे काय. तर मी म्हटलं अगं कफल्लक म्हणजे तुला त्याचा अर्थ माहिती नाही. तर म्हणे नाही, मग मी तिला सांगितलं कफल्लक म्हणजे अगं ज्याच्याकडे काही नसतं, ज्याने सगळं गमावलं आहे तो कफल्लक. तर म्हणे अरे बापरे,
मला हा जो अर्थ आधी माहिती असता तर त्या कॅरेक्टरला मी सोन्याची चेन दिली नसती, कारण तुम्हाला त्या भाषेचं ज्ञानच नाही. त्या भाषेत तुम्ही काम करता तर त्या कामाला तुम्ही न्याय नाही देऊ शकत ना, जसं तिने केलं. तर तसं विनय आपटे असोत, मोहन जोशी असोत, प्रभावळकर असोत, किंवा पूर्वीचे जे कुठलेही ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार होते ते तसे नव्हते. ते चारी बाजूनी सगळा विचार करणं आणि मुख्य म्हणजे वाचन पाहिजे. ह्या सगळ्यांचं अफाट वाचन होतं. आजकाल कोणाला वाचायला वेळ नाही आहे. FB इंस्टाग्राम ह्याच्यावरतीच सगळ्यांचा वेळ जातो. स्क्रिप्ट दिलेलं तुम्हाला वाचता येत नाही, शब्द माहिती नसतात. आजकाल सर्रास माझी मदत केली, माझे कानाला खरखरतं. अगं माझी नसते गं मदत, मला मदत केली. हिंदीचं ट्रान्सलेशन आहे मेरी मदत, नाही मला मदत कर, माझी मदत नको करूस. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आजकाल नाही, आणि वरच्या लेवललाच त्या बघितल्या जात नाही तर खालच्या लेवलचा प्रश्नच येत नाही. आणि आजकाल कोणाला शिकवायला जाणं म्हणजे स्वतःच्या अंगावर चिखल उडवून घेणं. त्यामुळे आपल्या कानाला खटकलं तर आपण कान बंद करायचे. पण म्हणजे आजच्या काळातला विचार केला तर एक म्हणजे हल्लीच्या काळामध्ये एक निघालेलं नवं माध्यम म्हणजे वेबसिरीज. तुम्ही वेबसिरीजसुद्धा काही भ्रमसारख्या केलेल्या आहेत, तर तो अनुभव कसा होता ते जाणून घ्यायलाही आवडेल. ॲक्च्युली कुठलंही माध्यम, जसं आता तुमच्याकडे वॉटर कलर असेल, ऑइल पेंट्स असतील, किंवा आणखीन दुसरे काही तुमचे माध्यम असतील, प्रत्येक माध्यमाचं आपलं आपलं एक असं एक वैशिष्ट्य असतं. पण शेवटी एंड रिझल्ट इज चित्र. तसंच आहे, माध्यम कुठलंही असेल, चित्रपट असू दे, वेबसिरीज असू दे, मालिका असू दे, नाटक असू दे, एंड रिझल्ट काय आहे की तुम्ही काहीतरी मेक बिलीव एक गोष्ट लोकांच्या मनोरंजनासाठी तयार करता. तर त्याच्यामुळे मला वेबसिरीजचं एक थोडंसं कौतुक सुरुवातीला होतं ह्यासाठी की एक वेगळा दृष्टिकोन वेबसिरीजमध्ये तयार करू शकत होते तेव्हा. ते जे स्टिरिओटाईप म्हणजे मराठी डेली सोपमध्ये कसं नाही 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 वगैरे असा जो काय प्रकार असतो तो टाळून एक साधारण सर्वसामान्य लोकांना रुचेल आणि त्यांच्या जवळ जाईल अशी त्याचं टेकिंग होतं. म्हणून मला वेबसिरीज करायला आवडलं होतं. पण आता तेही रुळल्या वाटेवरनंच जातात, त्यामुळे वेबसिरीजमध्ये आमच्या मालिकांमध्ये काही वेगळा फरक आहे असं मला वाटत नाही. फक्त चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये मात्र फरक असा आहे की मालिका जोपर्यंत चालू असतात तोपर्यंत लोकांच्या लक्षात राहतात. काही काही कलाकार काही काही रोल्स लक्षात राहतात, पण नाहीतर रात गई बात गई सारखं असतं. पण चित्रपट कसा तुमचा राहतो, मग तो शतकानुशतकं तुमच्या बरोबर राहतो. क्या बात है. आणि मला हे विचारायला आवडेल की एक म्हणतो आपण की जे हृदयाचं स्पंदनाशी नातं असतं, चंद्राचं चांदण्याशी नातं असतं, तेच प्रत्येक कलाकाराचं रसिकाशी नातं असतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रसिक श्रोत्यांकडून खूप कौतुक झालं असेल, भरपूर दाद मिळाली असेल, पण एखादी लक्षात राहण्यासारखी दाद म्हणजे रसिक श्रोत्यांकडूनची सुद्धा आवडेल, आणि नामवंत कलाकार मंडळींपैकी कोणी दिलेली सुद्धा ऐकायला आवडेल. आत्ता म्हणजे आत्ता सध्या माझी मालिका चालू आहे पुन्हा कर्तव्य आहे झी मराठीवरती. तर त्याच्यामध्ये मी ती मालिका आहे पुनर्विवाह या विषयावर, आणि आमच्या सुनेचा पुनर्विवाह आम्ही करून देतो अशी त्याच्या बेसिक त्याची कल्पना आहे. तर ह्या मालिकेमध्ये मी काम करत असताना आत्ता मला एक आजी अशा भेटल्या की त्या मला म्हणाल्या की हे मालिका आत्ता बघताना मला असं जाणवतं आहे की ही मालिका जर मी आधी बघितली असती तर आमच्या सुनेचा पुनर्विवाह मी करून दिला असता. आणि त्यानंतर हा सगळा अभिनयाचा प्रवास सुरू असताना तुम्ही लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वळलात. म्हणजे ताई उत्तम कवयित्री आहेत, क्षमासाठी हा त्यांचा कविता संग्रहसुद्धा प्रकाशित झालेला आहे. तर ही लेखनाची आवड पण लहानपणापासून होती का? हो, जसं मी तुला म्हटलं की भाषेचे संस्कार लहानपणापासून माझ्या घरात माझ्या आईवडिलांनी खूप उत्तम प्रकारे केले, त्याच्यामुळे मराठी भाषेवरती माझं पहिल्यापासून प्रेम होतंच आणि आहे. त्यामुळे भाषा वळवायला वळवण्यामध्ये जो एक आनंद असतो, भाषेच्या शब्दांशी खेळ करण्यातला जो आनंद असतो, तो मला पहिल्यापासून खूप लुभावणारा वाटला. आणि तो लोभस खेळ मी
माझ्यापुरताच खेळत होते. म्हणजे आता हिनी जो उल्लेख केला क्षमासाठी हा कविता संग्रह, तर त्या कविता मी कुठेही छापल्या नव्हत्या. स्वानंदासाठी, माझ्यासाठीच मी त्या लिहित, अजूनही मी लिहिते, आणि त्याही कविता मी माझ्यासाठीच लिहिल्या होत्या. पण माझ्या 60व्या वाढदिवसाला माझ्या नवऱ्यानी माझ्या नकळत तो कविता संग्रह छापून मला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तो दिला. आणि माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी दाखवू शकते की त्याच्यात, माझा नवरा आर्किटेक्ट आहे, तर त्याचे स्केचेस पण त्यांनी स्वतः त्याच्या हस्ताक्षरात स्केचेस पण काढले आणि त्यांनी त्याच्या हाताने सगळं हे पुस्तक लिहिलं आहे. हँड रिटन आहे. तर हा माझ्यासाठी खूप अतिशय आनंदाचा प्रसंग होता की मला वाटलंच नाही की मी कविता लिहिते त्या अशा कधी कोणी प्रसिद्ध करेल. तर माझ्या नवऱ्याचं नेहमी हेच म्हणणं असतं की तुला प्रसिद्धीचं काय वावड आहे मला माहिती नाही. तू पण माझं, मी म्हटलं ना डिफॉल्ट, बाय डिफॉल्ट माझ्यात तो फॉल्ट आहे, मी नाही आपणहून कुठे कोणासमोर अप्रोच नाही होऊ शकत. तर असा हा माझा त्यामुळे कविता संग्रह प्रसिद्ध झाला. क्या बात है, क्या बात है. मला वाटतं हो ते सांगणार होते. आणि मला वाटतं हा फॉल्ट नाही, म्हणजे फॉल्ट हा मुळीच म्हणता येणार नाही. हे परमेश्वराने दिलेलं वरदान आहे ताईंना, कारण आजच्या काळामध्ये आपल्याला सांगावं लागतं सगळ्यांना की पाय जमिनीवर ठेवण्याकरता मार्गदर्शन या गुरू अशा गुरुजनांना करावं लागतं मुलांना. पण ताईंमध्ये ती उपजत देणगी आहे की कुठच्याही प्रकारे अहंकार रहित वृत्तीने राहणं हे खूप कठीण आहे ताई, आणि इतकं डाऊन टू अर्थ असणं. माझ्या कविता अगदी छोट्या छोट्या असतात. म्हणजे चंद्रशेखर गोखलेच्या 4 ओळी असायच्या, माझ्या 6 ओळी असतात. आपल्या या खेळात तुझी किंवा माझी एकाची जीत पक्की आहे. आपल्या या खेळात तुझी किंवा माझी एकाची जीत पक्की आहे. जिंकलं कुणीही तरी हार माझी नक्की आहे. ही कविता आमट्यांच्या सुनेजी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा मला सुचलं, ते मी लिहिलं होतं. किती जणांना काढलंस बाहेर तू निराशेच्या गर्तेतून, अवघड अशी वाटही शोधून दिलीस गर्दीतून. किती जणांना काढलंस तू निराशेच्या गर्तेतून, अवघड अशी वाटही शोधून दिलीस गर्तेतून. मग का गेलीस स्वतः मोडून, गेलीस अर्ध्यातच सगळं सोडून. अशा सगळ्या छोट्या छोट्याच कविता आहेत माझ्या. पण कविता किती मोठी आहे ते महत्त्वाचं नसतं, त्याच्यातली आशय गर्भता जी आहे. आणि मी, मला, माझ्याकडे तो कविता संग्रह आहे. मला खूप सांगायला आवडेल की आम्ही 2 वर्ष झाली असतील, आम्ही एका कार्यक्रमामध्ये भेटलो होतो. ताईंनी उल्लेख केला त्यांची कन्या म्हणजे कनिनिका निनावे ह्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांचं त्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं एक लेक्चर होतं, एक व्याख्यान होतं, आणि मी सूत्रसंचालन करत होते तेव्हा ताई आणि रोहिणीताई दोघीजणी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि ताईंनी तो मला भेट म्हणून दिला होता. त्यांचा कविता संग्रह अत्यंत छान, सगळ्या म्हणजे मनाला भिडणाऱ्या अशा त्या सगळ्या कविता आहेत. म्हणजे माझा बेसिक जसा स्वभाव आहे की खूप ओपन होत नाही मी, तसंच माझ्या कविता कमीत कमी ह्याच्यात जास्तीत जास्त व्यक्त करता यावं असा माझा प्रयत्न असतो. ते मला तुम्हाला आता हेच विचारायला आवडेल, मी मगाशी जसं म्हटलं तसं, हे तुम्हाला म्हणजे कसं जमतं इतका साधेपणा आणि हे असं डाऊन टू अर्थ राहणं, ह्याच्याकरता तुम्ही काही म्हणजे खरं सांगते काही वेगळी साधना वगैरे करता का असं? नाही नाही, माझ्या मते ह्याच्यात माझ्या आईवडिलांचा खूप मोठा हात आहे. आपल्या घरी आपण आईवडिलांना जसं वागताना बघतो तसं आपण नकळतपणे शिकतो. माझी आई राष्ट्रपती अवॉर्ड विनर आहे, उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट शिक्षिका म्हणून. तर एवढी ती, तिने एवढं यश मिळवलं तरी मी तिला कधीही मी अशी कोणतरी वेगळी आहे असं वागताना बघितलं नाही. किंवा माझे वडील शिक्षणाधिकारी होते पण कधी त्यांना मी असं
कोणावरती असा रोप झाडताना बघितलं नाही, तर त्याच्यामुळे हे आपल्याला शिकवावं लागत नाही, ते नकळतपणे आपण आईवडिलांचं अनुकरण करत जातो. क्या बात है. आणि मगाशी ताई जेव्हा आल्या होत्या आम्ही त्यांच्याशी संवाद साधत होतो तेव्हा त्यांनी उल्लेख केला की एक त्यांना छोटी नात आहे 6 वर्षाची, तेव्हा असं म्हणाल्या म्हणाल्या अर्चना ताई म्हणाल्या तुम्हाला 6 वर्षाची नात आहे असं मुळीच वाटत नाही. तर आम्हाला ते सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही म्हणजे अशा एवढ्या छान अजूनपर्यंत इतक्या छान मेंटेन कशा, तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता, म्हणजे थोडक्यात ब्युटी टिप्स सुद्धा. ब्युटी घ्यायला आवडतील चुकीचा शब्द आहे कारण त्याबद्दल मी काहीच करत नाही, ती देवाची कृपा आहे. माझे आई वडील दिसायला चांगले होते म्हणून मी दिसायला बरी आहे, म्हणजे त्याच्यात आपलं काहीच कर्तृत्व नाही. पण हेल्दीपणाचं म्हणशील तर आहे, मी दिवसाला रोज 10,000 पावलं चालायचा कटाक्षाने प्रयत्न करते. अगदी शूटिंगमध्ये सुद्धा आमच्या छोट्याशा मेकअप रूममध्ये 10 पावलांचं जरी अंतर असलं तरी मला जेव्हा वेळ मिळेल तेवढी ती 10 पावलं मी अर्धा तास एक तास का होईना चालत राहते. आणि मी असा प्रयत्न करते की दिवसाच्या शेवटाला माझे निदान 10,000 पावलं मी चालले असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत तर मी खूप खवई आहे. फक्त एवढंच आहे की माझं एकदम तुम्ही म्हणाल की 4 गुलाबजाम खाता नाही मी खाऊ शकणार, पण 1 गुलाबजाम खायला मी अजिबात नाही म्हणणार नाही. क्या बात है. तुमच्यापैकी कोणाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज. आता मगाशी हे म्हणाले ना तसं माझ्यासाठी हे क्षेत्र कसं आहे की ते कोणीतरी विचारलं ना अक्षराचं, मी तशी आहे, हा मोर आहे. म्हणजे काय बघणाऱ्याला चिंता नको, पोपट आहे, मोर आहे, कावळा आहे, हा माझ्यासाठी हा मोर आहे. तसं त्यांच्यासाठी माझं क्षेत्र तसंच आहे. पण आपल्या मालिकांमध्ये मला सांगता निगेटिव्हिटी खूप आहे का असं, कारण तुम्हाला सांगू का, मी आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण ज्या मालिका आता सुख म्हणजे नक्की काय असतं नावाची एक मालिका आत्ता सुरू झाली होती ती बंदही झाली, त्याच्यात अजिबात निगेटिव्हिटी नव्हती. लोकांना ते बघायला नाही आवडत, लोकांना त्याला TRP येत नाही, लोकांना कोणीतरी कोणाला तरी त्रास देत आहे, कोणीतरी कोणाला तरी मारत आहे, विष देत आहे. हां, म्हणजे जे मला वाटतं तुम्ही स्वतः करू शकत नाही ते दुसरं कोणीतरी कोणाला तरी करत आहे हे बघायला लोकांना आवडतं दुर्दैवाने. त्याच्यामुळे तुम्ही कितीही तुमची इच्छा असू दे तुम्ही फक्त चांगलं नाही दाखवू शकत. नाही ना, कारण की प्रेक्षकांचीच ग्रोथ नाही झालेली आहे, प्रेक्षकांनाच ते बघायला आवडतं हे आमचं दुर्दैव आहे. आता पिंपळपानसारख्या दर्जेदार मालिका आम्ही केलेल्या आहेत, आता त्यानंतर डेली सोपमध्ये असं सगळं करणं आम्हाला स्वतः त्रासदायक यातनाच होतात, पण शेवटी आमचा हा व्यवसाय आहे. म्हणजे उद्या तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही का करता, हा एक तर अभिनयात मला आनंद मिळतो, दुसरं म्हणजे आता माझं समजा जरी याच्यावर पोट नसलं तरी अनेकांचं पोट आहे त्याच्यावर अवलंबून, तर त्यामुळे व्यवसाय असल्याकारणे ती तडजोड तुम्हाला करावीच लागते. नाही, तुम्हाला माहित आहे का हल्ली लेफ्टिस्ट असणं हे खूप फॅशन आहे, इट्स इन ट्रेंड आहे ते. नाही, मी तुम्हाला सांगू का, आता आमची पण भांडणं होतात, वैचारिक आमच्याही चर्चा होतात, पण शेवटी मी लाख म्हटलं की मला हा नाही डायलॉग पसंत नाही आहे किंवा मला हे मी जे वागते आहे ते मला बरोबर वाटत नाही आहे असं माझ्या परीने मी दिग्दर्शकाला सांगू शकते, पण शेवटी दिग्दर्शक हा सर्वे सर्व आहे. त्यांनी जर सांगितलं की नाही हे तुला हे असंच म्हणायचं आहे तर मला माझ्याकडे पर्याय नसतो, मला ते म्हटलंच पाहिजे. नाही, लिटरेचर लेफ्टिस्ट आहे असं नाही आहे, लिटरेचर आपलं हे पण आहे, उजव्या विचारसरणीचं लिटरेचर काही कमी नाही आहे. नाही हो काका, हल्ली पुढच्या पिढीला काय देतो वगैरे विचार नाही आहे, माझा विचार एवढाच आहे की मी आता एक सिरियल केली आहे, तिचा TRP हायेस्ट आला पाहिजे, त्यातनं मला पैसा मिळाला पाहिजे. यासाठी मी अनेकदा प्रयत्न केला, फॅशन TV आहे.
चॅनल सुरू अधिकारी प्रदर्शन चांगले मित्र आहेत, त्यांनी मला ह्या भाषेत उत्तर दिलं, एक टीव्ही चॅनल सब टीव्ही चालवायचा तर 500 करोड रुपये आमची बाजूला असली पाहिजे, तर आम्ही चॅनल चालवतो. नाही नाही, आणि कोणाला पुढच्या पिढीचं काही पडलेलं नाही. निव्वळ मनोरंजन आहे आणि ते सुद्धा होतं की नाही मी डाऊटफुल आहे. तेच चांगलं, लोकांना बघायला आवडत नाही हाच दुर्दैवाचा भाग आहे. दुर्दैव इथेच आहे, तेच सांगते मी तुम्हाला. आम्हालाही इच्छा असतेच ना चांगलं काम करायची. आम्हाला पण असं नाही ना वाटत की कोणीतरी कोणाला तरी मारतंय, कोण कोणातरी विष घालतंय, कोणाला तरी जमिनीवरनं साबण घालून पाडतंय, असं करायला आम्हाला कलाकारांनाही नाही आवडत ना. पण लोकांना बघायला हेच आवडतं, हे दुर्दैव आहे, त्याला TRP जास्ती आहे. हा बरोबर आहे, आज बघा माणसं किती कमी आहेत. पण असं पॅशन सगळ्यांमध्येच नसतं ना. वेन यू हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू, तुमच्याकडे जर एखाद्या गोष्टीचं जुनून असेल, पॅशन असेल, तर तुम्ही सगळ्या गोष्टीवर मात करता. इच्छा असेल तर मार्ग असतो, पण इच्छाच नाही आहे ना. इच्छाच नाही आहे. म्हणूनच म्हटलं, वेन देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा असली तर तुम्ही सगळं करता, पण तुम्ही जसं म्हणता तसं पुढच्या पिढीने काही चांगलं घडावं अशा इच्छेने मालिका काढलेल्याच नाही आहेत ना, त्यांचा टार्गेटच नाही आहे ते. आम्ही तुम्हाला आहे, कारण हे जे प्रिंटिंग आहे फोटोचं, ती HP कंपनी इंडिगो मशीनवर करते आणि याचे लाईफ आहे 150 इयर्स. म्हणजे हे तुमची स्वतःचा फोटोग्राफ, पण ते सुद्धा न्यायला येत नाही. आणि परत ते फोटो आम्हाला घरी द्यायला, आपल्याला घरी कोणाला झाले तर माझी उलट तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रेक्षक म्हणून तुमची जबाबदारी आहे, अशा ज्या सिरियल्स ज्या तुम्हाला निगेटिव्ह वाटतात त्या बघू नका, त्याला TRP देऊ नका. चांगल्या सिरियस लोक बघत नाहीत, हे दुर्दैव आहे. आपल्याकडे काही कारण वाङ्मयाला काही कमी नाही आहे. वाङ्मय आपल्याकडे खूप चांगलं वाङ्मय आहे, खूप चांगल्या चांगल्या कथा कादंबऱ्या ज्याच्यावरती तुम्ही चांगलं काही करू शकता. हा तर ते असं आहे की तुम्ही जसं म्हणालात की एक पडकं घर ह्यांना कसं दिसतं आणि तुम्हाला कसं दिसतं त्यातला फरक आहे तो. हा नाही ना, नाही चालला. पण आजकाल तुम्ही विचारा आजकालच्या पिढीला पु ल देशपांडे नाव माहितीये का? नाही माहिती. फोटोग्राफीचं तुम्हाला मिळालं किंवा कोण तुमचे गुरु आहेत? कोण आहे? आम्हाला इंस्टाला फोटो टाकले.
हा बस तेच सांगितलं ना, सगळं झटपट पाहिजे. एफ बी, इन्स्टा, रील्स, स्टोरी, बस तेवढंच आयुष्य. बरोबर आहे. हा पण कारण की तुम्ही घरी ते ऐकलं आहे. कारण आपल्या घरात ते वातावरण आहे. आजकाल खूप घरांमध्ये ते वातावरणच नाही आहे ना, म्हणूनच मी नेहमी म्हणते ना की देवाची कृपा की मला असे आई वडील लाभले आणि जन्मोजन्मी जे काय 7 जन्म 8 जन्म असतील ते मला तेच मिळाले. म्हणजे आई वडिलांमुळे मी वया 8वीत असताना गांधी हत्या आणि मी हे पुस्तक मी 8वीत असताना वाचलंय. आज किती जणांनी हे पुस्तक वाचलं असेल? नाही वाचलं, कारण आमच्या घरात पुस्तक होतं म्हणून मी वाचलं. आजकाल कोणाकडे लायब्ररी किती जणांकडे आहे सांगा मला? माझ्याकडे आहे हां, 2500 वर पुस्तक आहेत माझ्याकडे. पण आजकाल लोकांना लायब्ररी आपली पिढी सोडा हो पुढचं म्हणते मी नाही आहे. अरे लायब्ररियनला नाही आवडत असं का? मी लायब्ररी जॉईन केली, मी गेले की तिच्या कपाळाला आठी पडायची, कारण की तिला माहिती होतं डिस्प्लेवर ठेवलेलं मी घेणार नाही, मी काहीतरी मागणार, मग ते तिला शोधून द्यायला लागणार. मग मी तिला आधी सांगायचे की पुढच्या वेळेला मला हे पुस्तक हवं आहे, तू शोधून ठेव. वाचनाची जर आवडच नाही आजकाल कोणाला. आप रास्ते से चलते हो, आप गालियाँ सुनते हो कि नहीं सुनते हो? मैं जब घर पे ऊपर बैठती रहती हूँ, शायद ये छोटी छोटी छोटे छोटे बच्चे, बड़ों की तो बात ही छोड़ो, स्कूल के बच्चे 5वीं 6वीं 7वीं के होंगे शायद, इतनी गंदी गालियाँ देते चलते हैं रास्ते पे, क्योंकि वो घर पे ये सीखते हैं, उनके माँ बाप ये देते हैं गालियाँ. सोसाइटी में वो बैड वर्ड्स इस्तेमाल करते हैं. और ये सारे ना मेरे हिसाब से हिंदी साइडर जो जितना है ना, बच्चे आपको सुलाएंगे, आप नहीं बच्चों को सुला सकते. अरे मी एक छोटीशी गोष्ट सांगते. आमच्या एक मैत्रिणीचा आम्ही काहीतरी एक बघत होतो, पिक्चर बघत होतो आणि त्याच्यामध्ये मॉलेस्टेशनचा एक सीन होता. तर आम्ही म्हटलं त्या मैत्रिणीच्या मुलीला की तुझा जर आतमध्ये जाऊन ये, आणि माझी एक मैत्रीण अजिबातच ते बघत नाही आणि मला आता ते बिलकुलच आवडत नाही, तर ती आणि मी अशा बघत होतो एक मित्र, आणि म्हटलं जर तू आतमध्ये जाऊन ये, ती मला येऊन देते मावशी झालं बघ. काय म्हणाली मावशी?
आहे ना आहे, त्याला सुद्धा आहे, अति आहे, पण त्याचं सेन्सॉरशिप थोडी कमी आहे तिथे, पण तिथे शिव्या खूपच. आणि ते बघितलं असलं तर तुम्ही, मला असं वाटतं नॉर्थ साईडचा जो सगळा दाखवतात साधारणपणे भाग, त्याच्यामध्ये तो जास्ती आहे. आपल्या महाराष्ट्रातला नाही आहे तेवढं, आपल्याकडे तेवढ्या शिव्या ते नाही दाखवू शकत. पण मी सांगितलं ना, मला पण फार वाईट वाटतं. शाळेतली छोटी छोटी मुलं मी ऐकते रोज माझ्या घरावरनं जाता शाळेला, इतक्या घाणेरड्या भाषेत बोलतात ना. पण आपण काही नाही बोलू शकत, कारण त्यांचे आईवडील त्या भाषेत त्यांच्या घरात कोणाशी तरी बोलत असणार ना. ऐकत मुलं ऐकतात, त्याच्याशिवाय त्यांना कसं कळतं? कुठेतरी तर ते ऐकत असतील ना ती भाषा, कुठे शिकतात? आणि सगळ्यात जास्ती शिकण्याची हे म्हणजे तुमचं घर, तुमचे आईवडील तुमच्या मित्रांशी, आसपास शेजाऱ्यांशी कसं बोलतात, चाळीमध्ये वगैरे जे काही वातावरण असेल ते कसं बोलतात, तर ते शिकतच असणार नकळतपणे. त्यांना काही शिकवायला लागत नाही, शिव्या शिकतात ते. नाही त्यांना अर्थही माहिती नसतो, आपण काय बोलतो हेही त्यांना माहिती नसतं. कारण आजकाल तेच सांगते ना, कोणाला पेशन्स नाही आहे. क्षमाताईंना आपण नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून भेटत असतो, म्हणजे
दूरदर्शनच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण भेटत असतो. आपण अनेकांनी त्यांची नाटकं बघितली असतील, चित्रपट बघितले असतील. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतून त्या आता आपल्याला भेटतायत आणि आज त्या आपल्याला अशा प्रकारे इथे प्रत्यक्षात भेटल्या आणि त्यांनी आपल्याशी इतका छान संवाद साधला. खूप वेगळ्या प्रकारे त्यांना जाणून घेता आलं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खूप वेगळे टप्पे उलगडले गेले. ताई खरंच खूप छान वाटलं संवाद साधून तुमच्याशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त गोष्टी कशा सांगाव्यात, जास्तीत जास्त भावना कशा व्यक्त कराव्या, आशय कसा व्यक्त करावा, हे हा गुण ताईंकडून खूप शिकण्यासारखा आहे. ताई खरंच खूप मनापासून धन्यवाद.